Next is monohybrid cross, and the first point is, in this experiment, Mendel brought about the cross between two pea plants with only one pair of contrasting characters. This type of cross is called a monohybrid cross. अतः mono चा अर्थ लक्षात घ्यायचा, mono अर्थात single. तर monohybrid cross, आता आपण पाहिलं की मेंडलचा जो एक्सपेरिमेंट आहे हा पिसम सॅटिवम अर्थातच पी प्लांटवर आधारित आहे, आणि त्यामध्ये आपण सात प्रकारचे कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स पाहिले. आता मेंडलचे जे मोनोहायब्रिड क्रॉस एक्सपेरिमेंट आहे त्याला जर डिफाईन करायचं असेल तर मेंडलनं काय केलं, दोन पी प्लांट्स घेतले हां, परंतु त्यामध्ये कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टरची फक्त किती पेअर घेतली, एकच पेअर. म्हणजे सपोज त्यानं ए प्लांट घेतला आणि बी प्लांट घेतला, तर ए आणि बीमध्ये एकच कॅरेक्टर असा आहे की जे दोन्हीमध्ये कसं आहे अपोजिट, म्हणजे एक असेल टॉर्फ टॉल असेल पी प्लांट, तर दुसरा कसा आहे डॉर्फ, म्हणजे एका वेळेस त्यानं एकाच कॅरेक्टरचा अभ्यास केला. आता जेव्हा त्यानं हाईटचा विचार केला असेल अशा वेळेस ते बियांचा शेप कसा असेल, आकार कसा असेल, रंग कसा असेल याचा विचार केला का, फ्लावर कलर विचार केला का, नाही. म्हणजे एक्सपेरिमेंटमध्ये फक्त एकाच कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टरचा विचार करणे या क्रॉसला काय म्हणायचं, मोनोहायब्रिड क्रॉस. सो एज टू स्टडी द मोनोहायब्रिड रेशो, लेट अस कन्सिडर द कॅरेक्टरिस्टिक प्लांट्स हाईट विद अ पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टरिस्टिक टॉल प्लांट अँड डॉर्फ प्लांट. आता मोनोहायब्रिड रेशो काय आहे ते आपण पुढे बघणारच आहोत की हा जो रेशो आहे ना हा 3:1 येतो. म्हणजे आपण डॉमिनंट आणि रेसिसिव्ह पाहिलं होतं, तर त्या दोन्हींचे आपण जर क्रॉस केलं तर मोनोहायब्रिड रेशो आपल्याला स्टडी करायचा आहे. सध्या फक्त लक्षात घ्या हा रेशो 3:1 येतो. म्हणजे जसं की समजा आपल्याकडं चार काय आले आउटकम्स आले, तर तीन ह्या काय असतील डॉमिनंट आणि चौथं काय असेल रेसिसिव्ह. सो तो रेशो काय आहे 3:1. आता रेशो पुढं आपला क्लिअर होणारच आहे, पण सध्या लक्षात ठेवायचं आहे की मी आता डिस्कस केली होती प्लांटची हाईट, हा कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर त्यानं स्टडीसाठी घेतलं. आता यामध्ये अपोजिट ट्रेन कसे आहे की एक कॅरेक्टर कसा आहे टॉल प्लांटचा आणि दुसरा कॅरेक्टर आहे डॉर्फसाठी. आता या अगोदर पण सांगितलं होतं टॉलसाठी काय वापरायचा, कॅपिटल टी, आणि डॉर्फ प्लांटसाठी स्मॉल टी. परंतु आता हे जरी तुम्हाला दिलं असेल मात्र जीनोटाइप्स आणि गॅमेट्स या दोन गोष्टी आपल्याला इथे लक्षात ठेवायचं की जीनोटाइप्स हे पेअर्समध्ये असतात. कसे असतात, पेअर्समध्ये, म्हणजे ते डायप्लॉइड असतात, आणि गॅमेट्स हे कसे असतात, हेप्लॉइड असतात, असं लक्षात ठेवायचं. जसं की पुढं आपण जेव्हा पॅरेंटल जनरेशनमध्ये सर्व गोष्टी स्टडी करणारच जाऊ, तर गॅमेटचं सेग्रिगेशनचा अर्थ आहे सेपरेशन. लक्षात घ्या, सेपरेट होणे म्हणजे अलग होणे, याला एक नवीन शब्द आपण शिकणार आहे, ते कोणता आहे सेग्रिगेशन. तर त्याचा आपण पुढे वापर करणार आहोत. आणि मेंडलचे एकूण तीन लॉज आहेत या संदर्भात, तर त्या तिन्ही लॉचा आपण स्टडी करणार आहोत. तर सर्वप्रथम आपण काय करू, पॅरेंटल जनरेशन काय आहे ते समजून घेऊ. त्याला सिम्बॉल काय वापरलेला आहे, P1. टॉल पी प्लांट अँड डॉर्फ पी प्लांट वेर यूज इन दिस क्रॉस. आता क्रॉस करण्यासाठी आपल्याला दोन पॅरेंट निवडावं लागतील, एक असेल मेल दुसरा असेल फिमेल. आता सपोज यामध्ये एक पॅरेंट आपण घेतला टॉल पी प्लांट्स आणि दुसरा कोणता घेतला डॉर्फ पी प्लांट्स. ओके, असे हे कोण आहेत आपले पॅरेंट्स आहेत, बरोबर. मग पॅरेंट्ससाठी कोणतं सिम्बॉल वापरलं येतं, P1. ओके, हेन्स दिस इज पॅरेंट जनरेशन P1. आणि या जनरेशनला मग आपण कोणतं जनरेशन म्हणून वापरणार या ठिकाणी, पॅरेंट जनरेशन, ज्याला आपण P1 रिप्रेझेंट केलं. तुम्ही सातत्यानं काय करायचं याच्याकडे लक्ष ठेवायचं, जे तुमच्याकडे चार्ट दिलं आहे तुम्हाला येलो रंगाचा, त्यामध्ये दिलं आहे पहा मेंडल्स एक्सपेरिमेंट ऑफ द मोनोहायब्रिड क्रॉस, आणि सर्वात अगोदर काय घेतलं आपण पॅरेंटल जनरेशन, आणि पॅरेंटल जनरेशनचे आपण काय घेतले फिनोटाईप. आता फिनोटाईप आणि जिनोटाईप असे दोन नाव दिसतील तुम्हाला या ठिकाणी. आता फिनोटाईप काय माहिती आहे का, एक्सटर्नल अपिअरन्स, म्हणजे एखादी वनस्पती आपल्याला उंच दिसत आहे का बुटकी दिसत आहे, लक्षात आलं हे काय झालं एक्सटर्नल, बाहेरून कसं दिसतं आहे आपल्याला, बरोबर. आता आपण म्हणतो एखादा व्यक्ती आहे तर आपण म्हणतो की त्याचे जे हेअर्स आहेत ते ब्राऊन रंगाचे आहे,
किंवा हेअरचे ब्लॅक रंगाचे आहे, म्हणजे आपण एक्स्टर्नल ॲपिरन्स सांगेलो, मग एक्स्टर्नल ॲपिरन्स सांगणे याला काय म्हणायचं, फिनोटाईप. मग आता आपण जसे दोन पी प्लांट घेतले, पहिला पी प्लांट कसा होता आपला टॉल, दुसरा कोणता होता डॉर्फ, म्हणजे टॉल डॉर्फ हे जे शब्द मी वापरले हे काय आहेत, फिनोटाईप. काय आहेत, फिनोटाईप. आता टॉलसाठी कॅपिटल टी आणि डॉर्फसाठी स्मॉल टी वापरायचं हे तुम्हाला माहीत आहे, पण जेव्हा फिनोटाईप आपण वापरतो ना तर लक्षात ठेवायचं ते पेअर्समध्ये असतात, ते जोडीमध्ये घ्यायचे. म्हणून टॉलचे जिनोटाईप्स काय घेतले आपण, कॅपिटल टी टी, बरोबर, आणि डॉर्फचे काय घेतले, स्मॉल टी टी. सध्या इथं आपण थांबू, आता वरची इन्फॉर्मेशन पाहू. मेंडल रिफर टू द टॉल अँड डॉर्फ प्लांट्स ॲज डॉमिनेट अँड रिसिव्ह रिसेसिव्ह रिस्पेक्टिव्हली. आणि सात कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टरचा चार्ट तुम्हाला लेफ्ट साईडला दिलेला आहे, त्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की टॉल जे आहे हा कोणता कॅरेक्टर आहे, डॉमिनंट, आणि डॉर्फ हा कोणता कॅरेक्टर आहे, रिसेसिव्ह. द टॉल प्लांट वॉज रिफर टू ॲज डॉमिनेट बिकॉज ऑल द प्लांट्स इन द नेक्स्ट जनरेशन वेअर टॉल. आता टॉल प्लांटला डॉमिनंट का धरलेला आहे, कारण जे नेक्स्ट जनरेशनचे सर्व प्लांट्स असतील हे सर्वच्या सर्व काय असतील, टॉल असतील. पुढे एक्सप्लेन होईल. द डॉर्फ प्लांट वॉज रिफर टू ॲज रिसेसिव बिकॉज दिस कॅरेक्टरिस्टिक डीड नॉट अपिअर इन नेक्स्ट जनरेशन ॲट ऑल. पाहत टॉल आणि डॉर्फचा आपण क्रॉस करायलो, तर मी तुम्हाला म्हणलो टॉल आणि डॉर्फमध्ये स्वतःला कोण शो करणार आहे, टॉल, म्हणून तो कोणता होता, डॉमिनंट. आणि जो नेक्स्ट जनरेशनमध्ये दिसून येणार नाही, डीड नॉट अपिअर, तर तो कॅरेक्टर्स कोणता होता आपला, डॉर्फ. आणि म्हणून डॉर्फ प्लांट याला आपण काय म्हणलो आहे, रिसेसिव. दिस एक्सपेरिमेंट हॅज बीन प्रेझेंटेड बाय द प्युनेट स्क्वेअर मेथड ॲज शोन बिलो. आणि हे जे एक्सपेरिमेंट आहे याला शो करण्यासाठी एक स्क्वेअर मेथड असते, त्याला प्युनेट स्क्वेअर किंवा चेकर बोर्ड मेथड म्हणतात. तर चेकर बोर्ड मेथड तुम्हाला पुढच्या स्टँडर्डमध्ये येईल, पण सध्या तुम्ही जे नाव लक्षात ठेवायचं आहे ते कोणतं आहे, प्युनेट स्क्वेअर मेथड. आता ही मेथड कशी वापरायची आहे, तर त्यासाठी अगोदर आपण राईट साईडची इन्फॉर्मेशन अगोदर जाणून घेऊ. डिपेंडिंग अपॉन धीस ऑब्झर्वेशन मेंडल प्रपोज दॅट द फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल फॉर इनहेरिटन्स ऑफ कॅरेक्टरिस्टिक आर प्रेझेंट इन पेअर्स. आता जिनोटाईप्स आपण पेअर्समध्ये का घेतले त्याचं रिझन तुम्हाला लक्षात येईल, कारण मेंडलचं जे ऑब्झर्वेशन होतं तर त्यामध्ये आता एक लक्षात घ्या, फॅक्टर्स हा शब्द आलेला आहे, तुम्ही म्हणताल फॅक्टर्स काय आहे, तर मेंडलनं काय केलं माहिती आहे का, त्या काळी जीनचा शोध लावला होता. जीनचा शोध लागला होता का, नाही, म्हणजे आपण पाहिलं की क्रोमोझोमच्या आतमध्ये काय असतात, DNA. क्रोमोझोम हा DNA मॉलिक्यूलचा बनला असतो, DNAच्या फ्रॅगमेंटवर कॅरेक्टर ट्रान्सफर करणारे कोण प्रेझेंट असतात, जीन्स. आता या जीन्सलाच मेंडलनं सुरुवातीला काय नाव दिलं होतं, फॅक्टर्स. काय नाव दिलं होतं, फॅक्टर्स. हा पॉईंट क्लिअर पाहिजे, तुम्ही म्हणताल फॅक्टर्स काय आहे, तर फॅक्टर्स आर द जीन्स. बट त्यावेळेस जीनचा शोध लागला नव्हता, म्हणून मेंडलनं त्यासाठी वर्ड कोणतं वापरलेला आहे, फॅक्टर्स. आता मेंडल म्हणतो की फॅक्टर्स हे रिस्पॉन्सिबल असतात इनहेरिटन्स ऑफ कॅरेक्टरिस्टिकसाठी, बरोबर, कारण आपल्याला माहिती आहे जीन्स हे काय करतात, हेरिटरी कॅरेक्टर काय करतात, वन जनरेशन टू अनदर जनरेशन ट्रान्समिट करत असतात, बरोबर आहे का, मग तेच फॅक्टर्स. परंतु हे फॅक्टर्स कशाच्या स्वरूपामध्ये असतात, पेअर्सच्या स्वरूपामध्ये असतात. आणि म्हणून फिनोटाईप पा, टॉलचं काय दिलं, कॅपिटल टी टी, आणि डॉर्फचं काय दिलं, स्मॉल टी टी. टुडे वी रिफर टू दिस फॅक्टर्स ॲज जीन्स. मेंडलनं ज्या गोष्टीला फॅक्टर कन्सिडर केलं होतं, आज मॉडर्न सायन्समध्ये आपण त्याला काय कन्सिडर करतो, जीन्स. डॉमिनेट जीन्स आर डिनोटेड बाय कॅपिटल लेटर्स वेअर ॲज रिसेसिव जीन्स आर डिनोटेड बाय स्मॉल लेटर्स. आणि जिनोटाईप्स जर पाहिले तुम्ही तर डॉमिनंट जीन्स अर्थातच डॉमिनंट फॅक्टर्स जे आहेत तर त्यांना डिनोट करण्यासाठी आपण कॅपिटल टी टी म्हणजे कॅपिटल लेटर्सचा वापर केला, आणि जे रेसिसिव जीन्स आहेत तर त्यांना डिनोट करण्यासाठी काय वापरले आपण, स्मॉल लेटर्स. ओके. ॲज जीन्स आर प्रेझेंट इन पेअर्स टॉल प्लांट्स आर डिनोटेड बाय टी टी अँड डॉर्फ प्लांट्स आर डिनोटेड बाय स्मॉल टी टी. आणि याच रिझनमुळं जीन्स हे पेअर्समध्ये प्रेझेंट असल्यामुळं टॉल प्लांट्सचे जिनोटाईप्स काय घेतले आपण, कॅपिटल टी टी, आणि डॉर्फ प्लांटचे जिनोटाईप्स काय घेतले, स्मॉल टी टी. आता एक लक्षात घ्या,
हे कैपिटल टी टी किंवा स्मॉल टी टी हे दोन्ही कसे आहेत बरं, हे होमोजिनियस आहेत. कशा आहेत? होमोजिनियस. कारण दोन्ही कॅपिटल असणे किंवा दोन्ही स्मॉल असणे याला काय म्हणायचं? होमोजिनियस किंवा प्युअर म्हणायचं. काय म्हणायचं? प्युअर. लक्षात घ्या, प्युअर हा शब्द महत्त्वाचा आहे. हायब्रिड हा शब्द तुम्ही इथे नवीन शिकणार आहे पुढे चढून. हायब्रिड किंवा माहिती आहे का, एक कॅपिटल टी आहे आणि दुसरा काय आहे? स्मॉल टी. अशा वेळेस काय झाला? हायब्रिड. काय झाला तो? हायब्रिड. लक्षात घ्या, आत्ता सांगितलं आपण जीन्स हे कशामध्ये असतात? पेअर्समध्ये. सपोज एक कॅपिटल टी आहे आणि दुसरा स्मॉल टी आहे, तर अशा वेळेस त्याला काय म्हणणार आपण? हायब्रिड. आणि त्याच्यावरून एक हायब्रिड म्हणून नाव आलेलं आहे, मोनो हायब्रिड. म्हणजे आता या एक्सपेरिमेंटमध्ये तुम्ही लेफ्ट साईडला या, पहा जिनोटाइप्स घेतला आपण आता, त्यानंतर काय आहे खाली? गॅमेट्स. सांगितल्याप्रमाणे गॅमेट्स हे कसे असतात? हेप्लॉइड. म्हणजे आपल्याला दोनपैकी काय घ्यायचं? एकच घ्यायचं. पहा टॉलमधला कोणता गॅमेट घेतला आपण? कॅपिटल टी. आणि डॉर्कमधला कोणता घेतला? स्मॉल टी. दोघांचं या ठिकाणी आपण क्रॉस केलं, क्रॉससाठी एक शब्द दाखवला आहे. म्हणजे तिथं आपण त्याचं काय केलं? हायब्रिडायझेशन केलं. तर त्यामध्ये जे तयार झाला तो आहे कॅपिटल टी स्मॉल टी. त्याच्या खाली पण टॉल नाव दिलं आहे. मग आता मला सांगा, कॅपिटल टी टीला पण टॉल आहे आणि कॅपिटल टी स्मॉल टीला पण टॉल आहे, मग तो टॉल कोणता होता? पॅरेंटल जनरेशनमधला प्युअर. कसा होता तो? प्युअर. कारण ते दोन्ही अक्षर कसे होते? कॅपिटल. आणि इथं जर पाहिलं तर एक कॅपिटल आहे आणि दुसरा कसा आहे? स्मॉल. मी तुम्हाला म्हणलो होतो की डॉमिनंट आणि रेसिसिव सोबत आले. आता इथं बघा, इथं कॅपिटल टी पण आहे आणि स्मॉल टी पण आहे, मग याला डॉमिनंट म्हणायचं का रेसिसिव म्हणायचं? म्हणजे टॉल म्हणायचं का डॉर्फ म्हणायचं? तर आन्सर काय असेल? टॉल. का? कारण टॉल हे कोणते कॅरेक्टर आहे? डॉमिनंट. बाजूला रेसिसिव असेल तर तो रेसिसिवला शो करणार आहे का? नाही. म्हणजे याला आपण डॉर्फ म्हणू शकत नाही. आपण दिसायला इथं स्मॉल टी, परंतु टॉल त्याला ओवर येऊ देणार आहे का? नाही. म्हणून टॉल काय झाला? डॉमिनंट. आणि म्हणून याला नाव काय दिलं? टॉल. पण हा प्युअर आहे का? हा कसा आहे? हायब्रिड. कसा आहे हा? हायब्रिड. तो होमोजिनियस होता. हा कसा आहे? हिटरोजिनियस. कारण एक कॅपिटल आणि दुसरा कसा आहे? स्मॉल. त्याला प्युअर म्हणता येतं का? नाही. आणि हे जे पहिल्या जनरेशनमध्ये तयार झालेलं हायब्रिड आहे याला नाव दिलं आहे पा फर्स्ट फिलियल जनरेशन. आहे का? फर्स्ट फिलियल जनरेशनला कशानं रिप्रेझेंट केलेला आहे? एफ वन. पा पॅरेंटल जनरेशनसाठी काय वापरला होता? पी वन. त्याचे दोन्ही फिनोटाईप्स कसे होते? प्युअर. एकतर कॅपिटल टी टी होते नाही तर स्मॉल टी टी होते. परंतु फर्स्ट फिलियल जनरेशनमध्ये जो फिनोटाईप आलेला आहे तर त्यावरून आपल्या लक्षात येईल की हे मोनो हायब्रिड आहे. काय आहे हा? हायब्रिड. हा हायब्रिड आहे. परंतु आता जेव्हा आपण सेकंड पॅरेंटल जनरेशनमध्ये जाऊ तर सेकंड पॅरेंटल जनरेशन जे आहे तर ते आपण स्टडी करू, पण त्या अगोदर राईट साईडची इन्फॉर्मेशन जाणून घेऊ. ड्युरिंग गॅमेटोजेनेसिस दिस जीन्स सेपरेट फ्रॉम इच अदर ड्यू टू दिस टू टाईप्स ऑफ गॅमेट्स, वन कंटेनिंग फॅक्टर्स कॅपिटल टी अँड अदर कंटेनिंग फॅक्टर्स स्मॉल टी आर फॉर्म. आता इथं मेंडलचे दोन नियम आपण शिकलो पाहत चलता चलता, तुमच्या लक्षात पण आले नसेल. पहिला मेंडलचा लॉ काय माहिती आहे का? लॉ ऑफ डॉमिनन्स. काय आहे लॉ ऑफ डॉमिनन्स? काय म्हणतो माहिती आहे का? की कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टरची जेव्हा आपण पेअर घेतो तर एक पेअर ही काय असते? डॉमिनंट. आणि दुसरी काय असते? रेसिसिव. यालाच काय म्हणायचं? लॉ ऑफ डॉमिनन्स. आणि त्यानंतर सेकंड लॉ जो आहे ज्याला मी लॉ ऑफ सेग्रिगेशन म्हणलो होतो, लॉ ऑफ सेग्रिगेशन, त्याला दुसरं नाव आहे लॉ ऑफ प्युरिटी ऑफ गॅमेट्स. तर सेग्रिगेशनला मी शब्द म्हणलो तुम्हाला सेपरेट होणे. आता तुम्हाला पहा, एफ वन जनरेशनमध्ये कॅपिटल टी आणि स्मॉल टी दिसत आहे, हे एकमेकामध्ये मिक्स नाहीत, फक्त ते एकमेकांच्या जवळ आहे. वेळ पडली तर आपण त्याला सेपरेट करू शकतो. लक्षात आलं? म्हणजे जे तुम्हाला इथं एफ वन हायब्रिडमध्ये दिसलं, कॅपिटल टी आणि स्मॉल टी, हे दोन गॅमेट्स एकमेकांसोबत मिक्स होतात का? नाही. गॅमेट फॉर्मेशनच्या दरम्यान याला आपण काय करू शकतो? सेपरेट. सेपरेटला शब्द काय आहे? सेग्रिगेट. आणि यावरून नाव आहे लॉ ऑफ सेग्रिगेशन, जो मेंडलचा सेकंड लॉ आहे. सेकंड लॉ काय सांगतो मग? एफ वन हॅबिटमध्ये जे तयार झालेले आहेत कॅपिटल टी स्मॉल टी, हे दोन गॅमेट्स फक्त कसे आहेत? सोबत आहेत. ते एकमेकांत मिक्स आहे का? नाही. आवश्यकता असेल तर आपण त्यांना काय करू शकतो? सेपरेट करू शकतो. ओके. त्यानंतर इथं सांगितलेलं आहे की गॅमेटोजेनेसिस. गॅमेटोजेनेसिस म्हणजे काय? गॅमेट्स तयार करणे.
म्हणजे गॅमेट्सला सेपरेट करणे. तर अशा वेळेस आपण जीन्सला काय करू शकतो, एकमेकांपासून सेग्रिगेट किंवा सेपरेट करू शकतो. आणि म्हणून त्यापासून दोन टाईपचे गॅमेट्स तयार होतात, एक आहे फॅक्टर कॅपिटल टी आणि दुसरा आहे फॅक्टर स्मॉल टी. आता एक लक्षात घ्या तुम्ही, हा वरती जेव्हा आपण पॅरेंटल जनरेशन घेतले होते कॅपिटल टी टी किंवा स्मॉल टी टी, यामध्ये आपण किती टाईपचे गॅमेट पाहिले बरं, एकाच टाईपचे. कॅपिटल टी टी एकच गॅमेट तयार करतो, कॅपिटल टीच. स्मॉल टी करतो का? नाही. डॉटमध्ये पण पाहिलं आपण स्मॉल टी टी किती टाईपचा गॅमेट तयार केला त्यानं, एकाच टाईपचा. म्हणजे फिनोटाईप जर प्युअर असतील तर फक्त एकाच टाईपचा काय करतात ते गॅमेट तयार करतात. पण फिनोटाईप जर दोन प्रकारचे आहे, कॅपिटल टी आणि स्मॉल टी, जसं F1 मधला, तर त्याला जर सेपरेट केलं आपण तर किती टाईपचे जीन होतील बरं, एक कॅपिटल टी आणि दुसरा स्मॉल टी. आता यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या आता, की जे P1 जनरेशनमध्ये टॉल आणि डॉर्फचे जे कॅपिटल टी टी आणि स्मॉल टी टी आहेत, यांना मी प्युअर शब्द वापरला, तर यांना दुसरं नाव आहे पा होमोझायगस. सॉरी, मी होमोजिनियस म्हणून तुम्हाला बोलतो, तर दुसरं नाव काय, होमोझायगस. होमोझायगस म्हणजेच काय, प्युअर. म्हणजे एकतर दोन्ही काय पाहिजे, कॅपिटल पाहिजे, नाही तर दोन्ही स्मॉल पाहिजे, त्यालाच म्हणायचं होमोझायगस किंवा प्युअर. आणि ते कोणते जनरेशन आहे, P1, बरोबर. त्यानंतर आता F1 जनरेशनमध्ये तुम्हाला काय आलं, टॉल आला, तो टॉल कसा होता, हायब्रिड. कसा होता, हायब्रिड. त्यानंतर खाली जाऊ आपण, ती दाखवलेलं आहे पॅरेंटल जनरेशन P2 आहे, त्यामध्ये काय आहे, सेल्फिंग इन F1. आता F1 मध्ये जे टॉल तयार झाला होता त्याचं काय करायचं आपल्याला, सेल्फिंग. सेल्फिंग म्हणजे काय, गॅमेट सेपरेट करणे, अर्थातच सेग्रिगेशन. मग सेग्रिगेशन करू आता आपण, अगोदर पाहू फिनोटाईप. फिनोटाईप काय, दोन्हींचे टॉल टॉल. आम्ही तुम्हाला म्हणलो होतो एकाला मेल गॅमेट आणि दुसऱ्याला काय समजा तुम्ही, फिमेल पॅरेंट समजा, मेल पॅरेंट आणि फिमेल पॅरेंट. जिनोटाईप जर पाहिलं आपण, पहिल्याचं पण काय आहे, कॅपिटल टी स्मॉल टी, कॅपिटल टी स्मॉल टी. आता क्या, एक कॅपिटल आणि एक स्मॉल असेल, याला म्हणायचं हिट्रोझायगस. काय म्हणायचं, हिट्रोझायगस. काय म्हणायचं, हिट्रोझायगस. प्युअर असताना काय शब्द वापरला होता, होमोझायगस. काय वापरला होता, होमोझायगस. आणि एक कॅपिटल एक स्मॉल असेल तर काय म्हणायचं, हिट्रोझायगस. मग ओळखायचं कसं, त्याचं सिम्पल सांगितलं, एक कॅपिटल एक स्मॉल. किंवा आणखीन एक पद्धत आहे, होमोझायगसनं किती टाईपचे गॅमेट तयार केले, फक्त ओनली वन टाईपचा गॅमेट तयार केला. पण हिट्रोझायगसचं वैशिष्ट्य आहे, तो किती टाईपचे गॅमेट तयार करू शकतो, दोन, एक कॅपिटल टी आणि स्मॉल टी. पहा गॅमेट्समध्ये, पहा तुम्ही, मेलनं पण कॅपिटल टी आणि स्मॉल टी तयार केला आणि फिमेलनं सुद्धा कॅपिटल टी स्मॉल टी. त्यानंतर घेतलं आपण F2 जनरेशन. F2 जनरेशनला दुसरं नाव काय आहे, फर्स्ट फिलियल जनरेशन. तर हे चुकलेलं नाव आहे, इथं नाव काय पाहिजे होतं, सेकंड फिलियल जनरेशन, बरोबर. कारण ते F2 आहे, सेकंड फिलियल जनरेशन आहे. आता इथं तुमच्या बाजूला जे बॉक्स दिलेला आहे त्याला म्हणायचं पुनेट स्क्वेअर मेथड आहे का, ज्याला मी चेकरबोर्ड मेथड एक शब्द वापरला होता. तर पुनेट नावाच्या शास्त्रज्ञाने ते शोधलेलं आहे, त्यावरून त्याचं नाव आहे पुनेट स्क्वेअर मेथड. आता हे तयार करण्याचं सिम्पल फॉर्म्युला आहे, वरच्या साईडला काय करायचं, मेल गॅमेट्स घ्यायचे कॅपिटल टी स्मॉल टी, खालच्या साईडला काय घ्यायचे, फिमेल गॅमेट्स. सिम्बॉल मी तुम्हाला दिलेला आहे मेल गॅमेट्ससाठी आणि फिमेल गॅमेट्ससाठी, वाटल्यास व्हिडिओमध्ये पण ॲड करतो, की जे मेल गॅमेट्स आहे त्यांना ओळखणे आणि फिमेल गॅमेट्सला ओळखणे हे फार सोपं असतं. ओके, मग आता काय करायचं आहे, क्रॉसिंग करायची. काय करायचं आपल्याला, क्रॉसिंग. मेंडलनं काय केलं, क्रॉस केलं, म्हणून शब्द काय, मोनो हायब्रिड क्रॉस. शब्द काय होता, मोनो हायब्रिड क्रॉस. आपल्याला क्रॉस करायचं. मग आता फिमेलचा कॅपिटल टी आणि मेलचा कॅपिटल टी या दोघांचं जेव्हा आपण क्रॉसिंग करू तेव्हा काय तयार झाला, कॅपिटल टी टी. त्याचं फिनोटाईप काय असेल, टॉल, बरोबर. त्यानंतर सेकंड याच्यामध्ये आपण काय करणार, कॅपिटल टी आणि स्मॉल टी या दोघांचं क्रॉस करणार. मग ते येईल कॅपिटल टी आणि स्मॉल टी, याचं नाव काय आहे, टॉल. याचं पण नाव टॉल आहे, परंतु पहिला जो तयार झाला होता तो प्युअर टॉल होता, आणि हा कोणता टॉल आहे, हायब्रिड टॉल. म्हणजे हा हिट्रोझायगस आहे. कसा आहे, हिट्रोझायगस. पहिलावाला जो झाला तो कसा होता, होमोझायगस. त्यानंतर तिसऱ्या टप्प्याला येऊ, स्मॉल टी आणि कॅपिटल टी
याच्यापासून पुन्हा कॅपिटल टी स्मॉल टी हे क्रॉस करताना मी नियम सांगितला. एक स्मॉल आणि कॅपिटल असेल तर अगोदर नेहमी कोणाला लिहायचं? कॅपिटललाच लिहायचं, कारण कॅपिटलवाला डॉमिनंट आहे. डॉमिनंट अगोदर लिहायचा, रेसेसिव्ह नंतर लिहायचा. म्हणून ते सुद्धा आहे टॉल. आणि फायनली जर पाहिलं स्मॉल टी ने काय तयार केला? डॉट. पहा F1 जनरेशन जे आहे फर्स्ट फिगर जनरेशन त्याच्यामध्ये रेसिसिव्ह आहे का? रेसिसिव्ह आला का? डॉर्फ आला का? नाही. पण त्याचं रिअपिअरन्स कुठं झालं? F2 जनरेशन, म्हणजे जो F1 दिसला नाही तो F2 पुन्हा तयार झाला. त्याचं रिअपिअरन्स काय म्हणायचं? आणि रिअपिअरन्स होणे यावरून आता आपल्याला काही गोष्टी इथं शिकायच्या आहेत. आता आज आपल्या या लेक्चरच्या एंडिंगला दोन पद्धतीचे रेशो शिकायचे आहेत मोनो हायब्रिड क्रॉस संदर्भात. पहिला जो रेशो आहे तो आहे सांगितल्याप्रमाणे जिनोटायपिक रेशो. आता जिनोटायपिक रेशो हा जिनोटाईप्सवर आधारित घ्यायचा आपल्याला. हे आपण कोणाचं काढलो? F2 जनरेशनचा, बरोबर. मोनो हायब्रिड क्रॉस एक्सपेरिमेंटला जो F2 जनरेशन आहे त्याचा काढलो आपण. आता मोनो हायब्रिड का म्हणलं लक्षात आलं तुम्हाला? कारण आपण एकच कॉन्ट्रेस्टिंग कॅरेक्टर वापरलं, टॉल वर्सेस डॉट. म्हणजे आपण जनरेशन वेगळा शब्द झाला, बरं. फर्स्ट जनरेशन, सेकंड जनरेशन, थर्ड जनरेशन याच्यावरून आपण मोनो हायब्रिड डाय हायब्रिड म्हणणार आहे का? नाही. कॉन्ट्रेस्टिंग कॅरेक्टरच्या किती पेर वापरल्या एका वेळेस? तर एका वेळेस एकच पेर वापरले आपण. म्हणून याला काय म्हणलो आपण? मोनो हायब्रिड क्रॉस. तर पहा चेकरबोर्डमध्ये जर पाहिलं तुम्ही तर जिनोटाईप्स हे तीन पद्धतीचे आहेत. एक आहे कॅपिटल टी टी, दुसरे आहे कॅपिटल टी स्मॉल टी, आणि तिसरा आहे स्मॉल टी टी. यामध्ये कॅपिटल टी टी किती आले बरं? एकच आला. कॅपिटल टी स्मॉल टी दोन, आणि स्मॉल टी टी एक. आणि म्हणून जिनोटायपिक रेशो जो आहे तो आहे 1:2:1. हे कोणासाठी आहे बरं? नाही, हां, F2 जनरेशन, मोनो हायब्रिड क्रॉसचं F2 जनरेशन, सेकंड फिलियल जनरेशनसाठी आहे. आणि दुसरा रेशो घेऊ आपण फिनोटायपिक रेशो, बरोबर. आता फिनोटायपिक रेशो कशाने घेतो आपण? एक्सटर्नल ॲपिअरन्स, म्हणजे आपण बघतो की प्लांट टॉल आहे का डॉर्फ आहे. म्हणून आपण इथे लिहिणार टॉल रेस टू डॉर्फ. चेकरबोर्डमध्ये जर पाहिलं तुम्ही पुनेट स्क्वेअरमध्ये तर टॉल किती आले बरं? 3. आणि डॉर्फ किती आले? 1. मग रेशो किती आला? 3:1. याला म्हणायचं फिनोटायपिक रेशो ऑफ मोनो हायब्रिड क्रॉस. तर अशा पद्धतीचे हे दोन रेशो. मग तुमच्या लक्षात आलं असेल की जेव्हा आपण मोनो हायब्रिड क्रॉस करतो तेव्हा फर्स्ट फिलियल जनरेशनमध्ये 100% हायब्रिड तयार होतात. काय तयार होतात? हायब्रिड. मान्य आहे का? बरोबर. कारण P1 जनरेशननंतर जे आपण F1 जनरेशन पाहिलं त्यामध्ये कंपल्सरी कॅपिटल टी स्मॉल टी, म्हणजे ते 100% कसं आहे? हायब्रिड. परंतु तुम्ही इथे लक्ष द्या, तुम्ही जिनोटायपिक रेशोमध्ये जर पाहिलं तर मला सांगा प्युअर आणि डॉर्फ प्युअर कोणते कोणते आहेत बरं? कॅपिटल टी टी आणि स्मॉल टी टी हे किती आहेत? प्युअर. ते किती जर तयार झाले? 2. आणि कॅपिटल टी स्मॉल टी वाले किती तयार झाले? 2. म्हणजे 50% प्युअर आणि 50% हायब्रिड. लक्षात आलं? 50% प्युअर, 50% हायब्रिड. हे F2 जनरेशनचं वैशिष्ट्य. दुसरं वैशिष्ट्य, जिनोटायपिक रेशो किती आला? 1:2:1. आणि फिनोटायपिक रेशो किती आला? 3:1. अशा तीन गोष्टी आपण इथं शिकलेलो आहे.